ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी कुणाला मिळणार, भाजपकडून उमेदवारी कुणाला मिळणार याची घोषणा पक्षातर्फे लवकरच केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केसरीवाड्यात जाऊन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची भेट घेतली. कसब्यातून भाजप कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपनं 5 संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय समितीकडे पाठवली आहे. त्यात शैलेश टिळक, कुणाल टिळक यांच्यासह हेमंत रासने, गणेश बिडकर आणि धीरज घाटे यांचा समावेश आहे. आता आमचे उमेदवार लवकरच ठरतील. आमच्या दिल्ली कार्यालयातनं त्यांची घोषणा होईल आणि त्यानंतर निश्चित सगळ्यांना आव्हान आम्ही करणारच आहोत. मी वारंवारही केलं आहे, पुन्हा प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलून देखील आव्हान आम्ही करणार आहोत की त्यांनी बिनविरोध करावं. आमचं त्या ठिकाणी सगळ्यांना आव्हान असेलच. सह्याद्रीची उंची म्हणजे 24